नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत सिंपल सिंपल न्यूमेरिकल। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या चॅप्टरवर जास्त न्यूमेरिकल तर येतच नाही, आणि आलं ना तर दोन मार्गाला एक छोटस न्यूमेरिकल येऊ शकतं, ठीक आहे। पण मग आता हे पण कशाला सोडायचं आपण, हे सुद्धा आपण बघून घेऊ, चालेल ना? हो सर, चला बघा। तर आज सुंदर सुंदर काही न्यूमेरिकल्स घेऊ, पण त्याआधी काही फॉर्म्युले तुम्हाला मी सांगून देतो जे तुम्ही शिकलेले असाल। तर चला, तर पहिला फॉर्म्युला आपला बघा बेटा, पहिला फॉर्म्युला आपला स्ट्रेसचा। तर स्ट्रेस म्हणजे आपला सिग्मा असतो, मग सिग्माचा फॉर्म्युला काय, आपला फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया। पण काय, पण आता आपल्याला सवय लावायची बेटा की फोर्स म्हणजेच लोड म्हणायची। काय म्हणायची? लोड म्हणायची, ठीक आहे ना? तर फोर्स अपॉन एरिया किंवा लोड अपॉन एरिया, ठीक आहे? ओके सर, समजलं सर आम्हाला, ठीक आहे। पुढचा फॉर्म्युला आपला स्ट्रेनचा। स्ट्रेन म्हणजे काय असतो, आपला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ बेटा, ठीक आहे ना? ठीक आहे, हे सर्व आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर, ठीक आहे। तिसरा फॉर्म्युला, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी। मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन। हा झाला बेटा आपला तिसरा फॉर्म्युला। डेल्टा एलचा फॉर्म्युला म्हणजे काय, चेंज इन लेंथचा फॉर्म्युला। तर याचा फॉर्म्युला आपण पाठ केला होता बेटा पीएल अपॉन एई। काय पाठ केला होता आपण? पीएल अपॉन एई, बरोबर आहे? किंवा याला आपण डब्ल्यू एल अपॉन ई सुद्धा म्हणू शकतो, कारण मी तुम्हाला सांगितलं पीच्या ऐवजी आपला काय वापरायचा, डब्ल्यू वापरायचा। डब्ल्यू एल अपॉन ई एई, हा फॉर्म्युला सुद्धा आपण वापरू शकतो, ठीक आहे ना? ठीक आहे सर, हे तर आम्हाला माहिती सर, ठीक आहे ना? चला असो, आणि बरेचसे असे काही फॉर्म्युले वगैरे आहे म्हणजे तुम्ही शिकले आता क्रशिंग स्ट्रेसचे, सिग्मा सीके, काय शिकले तुम्ही, लोड अपॉन पाय डी टी एन, बरोबर आहे? चला, पाय म्हणजे पाय, डी म्हणजे डायमीटर, बरोबर ना? डायमीटर ऑफ रिवेट, टी म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट, आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ रिवेट्स। आणि सहावा आपला बिअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला, याला बिअरिंग प्रेशर सुद्धा म्हणतात किंवा याला सिग्मा बिअरिंग सुद्धा म्हणतात। मी असं पूर्ण असली तो बुडाय रे, डोक्याला ताण असणे जात। तर डब्ल्यू अपॉन एल इन टू डी, एल बरोबर नाही आला सर तुमचा, एल इन टू डी। तर एल म्हणजे काय असतो बेटा आपला, काय लेंथ। तर ही लेंथ जी असते ना ती असते बेटा 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर, ठीक आहे? तर हे झाले बेटा आपले जनरल जनरल फॉर्म्युले, आणि याच्या आधारित आता आपल्याला बघायचे बेटा काही न्यूमेरिकल्स, ठीक आहे ना? पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा युनिट कन्वर्जन सर्व काही सांगून देतो। आता युनिट कन्वर्जन म्हणजे काय, की तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण मॅक्सिमम गोष्टी ज्या असेल ना त्या वापरतो न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये, ठीक आहे? चला, मग जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला दिलं असेल मीटर, आता मीटरचं रूपांतर एमएम मध्ये करायचं असेल, मीटरचं रूपांतर एमएम मध्ये करायचं असेल ना, तर मल्टीप्लाय बाय 10^3 करायचं। आणि जर एमएमचं रूपांतर जर तुम्हाला मीटरमध्ये करायचं असेल, एमएमचं रूपांतर जर तुम्हाला मीटरमध्ये करायचं असेल, तर 10^-3 मल्टीप्लाय करायचं। इथपर्यंत क्लिअर राहील तुम्हाला सर्वांना? हो सर, आम्हाला क्लिअर राहील। ओके बेटा, डन। पुढे आता बेटा बघा, या फॉर्म्युलांना मी थोडंसं इकडे सरकवतो, कारण कन्वर्जनला थोडा प्रॉब्लेम होतो मे बी। चला लक्ष द्या आता, आता ठीक आहे ना? हे तर झालं आमचं फॉर्म्युले, हे आम्हाला माहिती सर। आता मला सांगा बानो, सर्वात छोटा कोण आहे आपला? न्यूटन। न्यूटनचे वडील कोण असणार आहे? न्यूटनचे वडील किलो न्यूटन, किलो न्यूटनचे वडील मेगा न्यूटन, आणि मेगा न्यूटनचे वडील गिगा न्यूटन बेटा, ठीक आहे ना? चला असतो, आता जर तुम्हाला जर समजा कन्वर्जन करायचं असेल यांचं, काय कन्वर्जन करायचं असेल यांचं, तर कसं करता बेटा? बघा, सिंपल सिंपलची गोष्ट बघा बेटा, लक्ष द्या, सिंपल सिंपलची गोष्ट आहे। किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10^3 करतात, किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10^3 ने मल्टीप्लाय करतात, मेगा न्यूटनचं न्यूटन करायचं असेल 10^6 ने मल्टीप्लाय करतात, आणि गिगा न्यूटनचं न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10^9 ने मल्टीप्लाय करतात बेटा, ठीक आहे ना? म्हणजे प्रत्येक जणामध्ये 3-3 गॅप बेटा, प्रत्येक जनरेशन मध्ये 10^ गॅप आहे बेटा, ठीक आहे ना? हे समजलं इथपर्यंत? हो सर। आता याच्या अपोजिट, आता न्यूटनचं रूपांतर जर तुम्हाला किलो न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10^-3 मल्टीप्लाय करावं लागतं, जर न्यूटनचं रूपांतर मेगा न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10^-6 ने मल्टीप्लाय करावं लागतं, जर न्यूटनचं रूपांतर गिगा न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10^-9 ने मल्टीप्लाय करावं लागतं। तर अशा पद्धतीने असतं बेटा, हे काय असतं, अशा पद्धतीने सर्व काही असतं। हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल। सेम असंच आहे, पास्कल, किलो पास्कल, मेगा पास्कल आणि गिगा पास्कल, हे सर्वांना क्लिअर राहील। आणि एक गोष्ट, काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगून देतो बेटा, पास्कल म्हणजे असतं बेटा आपलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर,
दुसरी गोष्ट मेगा पास्कल एमपीए, बऱ्याच वेळेस मला एमपीए दिसेल, तर एमपीए म्हणजे असं बेटा आपलं मेगा पास्कल, मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर एमएम स्क्वेअर. लक्षात राहील बेटा, बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो बेटा, एमपीए म्हणजे काय असतं बेटा, आपलं न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ज्यावेळेस आपण पुढे न्युमेरिकल सॉल्व्ह करू ना, तर हे आपल्याला भरपूर वेळा लागणार आहे. ठीक आहे, चला असो, तर हे बेसिक बेसिक गोष्टी आम्हाला समजल्या. ठीक आहे, बाकी तर जसं जसं लागेल तसं जसं वाटलं असं मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे ना, काही टेन्शन घेऊ नका, मी आहेच बेटा तुमच्यासोबत. चला चालू करायचं मग. हो सर, ओके डन. चला बघा, तुम्हाला पहिलं निकल आपलं सुंदर सुंदर न्यूमरिकल. चला आपण सॉल्व करण्याची एक पद्धत आहे बेटा आपली, गिव्हन जे माझे जुने विद्यार्थी असेल तर माहिती असेल. बघा बेटा काय काय दिलेलं आता, अ लोड ऑफ 5 किलो न्यूटन. लोड दिलेला आहे बेटा आपल्याला 5 किलो न्यूटन. लोड दिलेला आहे आपल्याला 5 किलो न्यूटन. पुढे इज टू बी रेज बाय मीन्स ऑफ स्टील वायर, म्हणजे मी काय केलं, त्या 5 किलो न्यूटनच्या लोडला स्टील वायरच्या मदतीने असं उचललं, स्टील वायरच्या मदतीने असं उचललं. ठीक आहे ना, चला असो. फाइंड द मिनिमम वायर डायमीटर, फाइंड द मिनिमम वायर डायमीटर म्हणजे त्या ज्या वायरने उचललं ना मी, त्या वायरचा डायमीटर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, चला. फॉर रिक्वेस्ट स्ट्रेस, सेफ स्ट्रेस दिलेली बेटा आपल्याला 100 MPa, स्ट्रेस दिलेला 100 MPa. ठीक आहे सर, हे आम्हाला समजलं, बस झाला प्रश्न, प्रश्न संपला. मस्त आहे ना सर, असेच आहे का सर पुढे पण न्यूमरिकल? हो बेटा असेच आहे, कशाला असेच आहे, हे छोटे छोटे. चला असो बघा, तर हे 5 किलो न्यूटन बेटा. आता किलो न्यूटनचं रूपांतर ज्यावेळेस आपण न्यूटन मध्ये करतो त्यावेळेस काय करतो बेटा आपण, 5 × 10⁻³ न्यूटन. वारे वा, हे झालं आपलं न्यूटन मध्ये, हे झालं आपलं न्यूटन मध्ये. चला आता एमपीए म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, आता सांगितलं की एमपीए म्हणजे असतं बेटा आपलं न्यूटन पर एमएम स्क्वेअर. एमपीए म्हणजे काय असतं आपलं न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ठीक आहे ना, चला. तर 100 MPa म्हणजे काय, 100 N/mm². ठीक आहे, चला. ठीक आहे सर, हे तर आम्हाला समजलं, ओके डन. चला आता सॉल्व्ह करू आपण. तर बघा बायांनो, आपला छान छान सुंदर सुंदर, तुम्हाला सर्वांना माहिती असेल सिग्माचा फॉर्म्युला काय बेटा आपला, लोड अपॉन एरिया, लोड अपॉन एरिया. चला सिग्मा दिलेला आहे का? हो सर. किती बेटा? 100. मी सिग्माच्या ऐवजी 100 टाकून दिला. इज इक्वल टू जसच्या तसं. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती बेटा? 5 × 10⁻³. अरे वा अरे वा, टाकून दिली. एरिया माहिती का? नाही ना सर, एरिया माहिती नाही ना सर. पडू द्या बेटा, एरिया जसा जसा पडू द्या बेटा. ठीक आहे ना, चला असो. एरिया माहिती नव्हता, मी जसाच्या तसा पडू दिला. आता डिव्हाइड वाला एरिया इकडे जाताना होऊन जाईल मल्टिप्लायला, आणि मल्टिप्लायला 100 इकडे येताना होऊन जाईल बेटा डिव्हाइडला. बघा, इकडचा इकडे, इकडचा इकडे, असं होऊ शकतं बेटा. खालचा वरे, वरचा खाले, याची आत्मा आहे आत्मा स्वाहा. एरिया इक्वल टू 5 × 10⁻³. एरिया झाला गेला इकडे होऊन गेला बेटा. करा बरं बेटा, कॅल्सिममध्ये कॅल्सिम करा बरं. किती जाईल ते, 50 येईल का? 50 mm² हा झाला बेटा आपला एरिया, हा झाला बेटा आपला एरिया. मला असं वाटतं इथपर्यंत काही कोणाला काही डाऊट नसेल, इथपर्यंत काही कोणाला काही डाऊट नसेल. ठीक आहे ना, पण मला सांगा बेटा, तुम्हाला एरिया काढायला लावला का? नाही सर, आम्हाला एरिया नव्हता काढायला लावला, आम्हाला काढायला लावला होता डायमीटर. तर बघा बेटा, लक्ष द्या, अजून काही फॉर्म्युले तुम्हाला माहिती असेल, हे काही लिहायची गरज नाही, पण तरी सांगून देतो की बघा बाळांनो, एरिया कितवा रे, 7वा, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल. आता सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो बेटा π/4d² π/4d² ठीक आहे. आणि रेक्टॅंगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ रेक्टॅंगल, याचा फॉर्म्युला असतो A = b × d, एरिया इज इक्वल टू b × d. हा असतो बेटा आपला एरियाचा फॉर्म्युला, काय असतो आपला b × d, रेक्टॅंग्युलर सेक्शन साठी. कोणासाठी बेटा? रेक्टॅंग्युलर सेक्शन साठी. ठीक आहे, चला असो. पण या ठिकाणी आता डायमीटर विचारला, याचा अर्थ काय असेल, सेक्शन आपला गोल गोल सर्कल. एरिया ऑफ फॉर्म्युला, एरिया इज इक्वल टू π/4d². चला, तर एरिया आपल्याला आला बेटा 50 आलेला एरिया, तर टाकून दिला 50 इज इक्वल टू π/4 × d². ठीक आहे ना, चला असो. आता बघा, डिवाइड वाला मल्टीप्लायला, मल्टीप्लाय वाला डिवाइडला होऊन जाईल बेटा. म्हणजे कसं होऊन जाईल ते, 50 × 4, बघा डिवाइड वाला 4 इकडे त्यांना मल्टीप्लायला आला,
आणि मल्टिप्लाय वाला म्हणजे वरचा वरचा पाय इकडे येतो ना खालती म्हणजे डिवाइड ला आला बेटा इज इक्वल टू डी चा स्क्वेअर इज इक्वल टू डी चा स्क्वेअर बेटा ठीक आहे चला असो काढा बरं बेटा हे 50 × 4 डिवाइडेड बाय पाय आता हे जे उत्तर आलं बेटा आपलं हे आलेलं बेटा डी स्क्वेअरचं उत्तर हे आलेलं बेटा आपलं डी स्क्वेअरचं उत्तर तर डी स्क्वेअरचं उत्तर आलं आपलं 63.66 जे पण काय असेल ते 19 हे आलेलं आपलं डी स्क्वेअर आपल्याला डी विचारलाय का नाही आपल्याला विचारलाय फक्त डी तर एक काम करायचं बेटा हे जे अंडरूट असतं ना हे अंडरूट दाबून द्यायचं फक्त इज इक्वल टू दाबायचा म्हणजे याचा अंडरूट करावा लागेल बेटा आपल्याला तेव्हा आपल्याला मिळून जाईल डी तर हे झालं बेटा आपलं 7.97 mm हा झाला बेटा आपला डायमीटर हा झाला बेटा आपला डायमीटर ठीक आहे ना चला असो आय होप सो हे न्यूमरिकल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं आता थर्ड इयरचे विद्यार्थी बेटा तुम्ही ठीक आहे ना जास्त काही तुम्हाला जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये ठीक आहे चलो एक्झाम्पल नंबर टू तर एक्झाम्पल नंबर टू काय म्हणतोय रे लक्ष द्या बेटा आता गिव्हन टू फाइंड आणि सोल्युशन चालेल का रे हो सर चालेल सर आम्हाला सर्व चालतं ओके बेटा चलो 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 बघा रे बघा बेटा अ प्रेशर सॉरी अ प्रेस एक्झर्ट अ लोड ऑफ 2 MN म्हणजे एक प्रेस आहे बेटा प्रेस हायड्रोलिक प्रेस माहिती तुम्हाला जी दाबते हायड्रोलिकची पॉवर म्हणजे एखाद्या गोष्टीला दाबते बेटा ठीक आहे ना चला असो एक हायड्रोलिक प्रेस आहे जी लोड किती अप्लाय करते 2 MN किती लोड अप्लाय करते बेटा 2 MN 2 MN ओ बापा लोड टाकते 2 MN ठीक आहे इट्स कॅरीड बाय 2 rods आणि हा जो 2 MN जो बेटा हे किती मिळून काय किती जण मिळून सहन करताय तर हे सहन करताय 2 rod मिळून किती जण मिळून 2 rod मिळून हे करताय सहन करताय ठीक आहे ना म्हणजे हा 2 MN लोड किती जणांनी घेतलाय 2 जणांनी 2 rod ने घेतला बेटा ऑफ 2 meter लेंथ दिलेली आहे 2 meter पुढे अँड सपोर्ट द अप्पर हेड ऑफ द प्रेस फाइंड डायमीटर ऑफ रॉड आपल्याला डायमीटर ऑफ रॉड विचारलेला आहे पुढे चेंज इन लेंथ ऑफ द रॉड चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल विचारलेला आहे पुढे अज्युम द सेफ स्ट्रेस 80 MPa स्ट्रेस दिलेला आहे आपल्याला 80 MPa आणि कॅपिटल ई ची व्हॅल्यू दिलेली आहे 210 kN/mm² ठीक आहे ना हे सर्व आपल्याला दिलेलं आहे बेटा ठीक आहे ना आणि डी डायमीटर काढायचं आणि डेल्टा एल तुम्हाला काढायचं आहे सर्वात आधी आपण एक काम करू बेटा या सर्वांचं कन्वर्जन पहिले करून घेऊ ठीक आहे ना बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की ज्या वेळेस आपण किलो न्यूटनचं न्यूटन करतो त्यावेळेस आपण काय करतो 10 करतो पण जसं आपण मेगा न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला 10^6 ने मल्टिप्लाय करावं लागतं कितीने 10^6 ने मल्टिप्लाय करावं लागतं बेटा ठीक आहे ना चला असो तर बघा बेटा या मेगा न्यूटनचं रूपांतर मी न्यूटन मध्ये करतोय 2 × 10^6 हे झालं न्यूटन मीटर आपण मीटर मध्ये आपण कधीही वापरत नाही मीटरचं रूपांतर करायचं बेटा आपल्याला एमएम मध्ये मग मीटरचं रूपांतर एमएम मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो मल्टिप्लाय बाय 10^3 बोला मल्टिप्लाय बाय 10^3 हे झालं आपलं एमएम हे झालं बेटा आपलं एमएम ठीक आहे एमपीए मध्ये दिलं रे बो स्ट्रेस दिली आपल्याला एमपीए मध्ये एमपीए आपण वापरतो का नाही सर मग एमपीए म्हणजेच काय असतं बेटा आपलं न्यूटन पर एम एम स्क्वेअर ओके बेटा 80 N/mm² पाहो सर तुम्ही सर्वांमध्ये कन्वर्जन आणलं हो बेटा आता मी एवढी आणलं ते चला कॅपिटल ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा याला म्हणतात आपण यंग मॉड्युलस तर हा तुम्हाला दिलेला आहे 210 kN/mm² अरे भो परत त्यांनी आपल्याला किलो न्यूटन मध्ये दिलाय परत त्यांनी कशामध्ये दिलाय आपल्याला किलो न्यूटन मध्ये आपल्याला चालत नाही चला करा बेटा न्यूटन मध्ये करा कसं करशाल 210 × 10^3 N/mm² बघा किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल ना तर 10^3 ने मल्टिप्लाय करतो आपण ठीक आहे ना हो सर आम्हाला समजलं सर ठीक आहे आय होप सो सर्वांचं कन्वर्जन तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल आता एक विषय एक प्रॉब्लेम असा दिला आहे की नंबर ऑफ रॉड त्यांनी दिलेले बेटा 2 नंबर ऑफ रॉड त्यांनी दिलेले बेटा आपल्याला 2 मग काय बघ मला सांगा ही संपूर्ण हा जो लोड आहे बेटा हा एकटा रॉड सहन करतोय का नाही हे दोघी मिळून सहन करताय मग आपल्याला दोघांचं नाही काढायचंय आपल्याला एकाचच काढायचंय येतंय का लक्षात तुम्हाला एकसा दोघांचा डायमीटर काढ सांगा तुम्ही नाही ना एका वेळेस एकाचाच डायमीटर काढशाल मग आपल्याला पहिले हे समजून घ्यावं लागेल की दोघं मिळून जर समजा 2 MN एवढा लोड सहन करताय
तर एक जण किती लोड सहन करेल हे आता आपण काढून घेऊ, ठीक आहे ना? चला असू, लोड कॅरीड बाय सिंगल रॉड, सिंगल रॉड म्हणजे एक रॉड किती लोड कॅरी करणार आहे बेटा आपला, तर कसं येईल बेटा आपलं? डब्ल्यू इज इक्वल टू हा टोटल लोड आहे, म्हणजेचा अर्थ हा का आपला टोटल लोड आहे, टोटल लोड अपॉन नंबर ऑफ रॉड, नंबर ऑफ रॉड, बरोबर ना बेटा? चला, टोटल लोड किती होता आपला? 2 × 10⁶, 2 × 10⁶, आणि मला सांगा नंबर ऑफ रॉड किती बेटा आपले? ते दोन आहे बेटा, दोन दोन दोन, तर एक रॉड आता किती सांग बेटा? अरे कारण हे 1 × 10⁶ न्यूटन, तर म्हणजे एक रॉड आता एवढा एवढा लोड सहन करणार आहे, एक रॉड आपला एवढा एवढा लोड सहन करणार आहे, चालेल ना? हो सर चालेल सर. चला पुन्हा आपला सेम मागे जसं केलं ना आपण, सेम तसंच्या तसं करायचं आहे, ठीक आहे? चला असो, तर बघा बेटा पहिले आपण बघा एक काम करू, स्ट्रेसचा फॉर्म्युला का, लोड अपॉन एरिया, लोड अपॉन एरिया. चला तर स्ट्रेस तुम्हाला दिलेला आहे 80 दिला बेटा, 80 दिलेला आहे. डब्ल्यू माहिती का आपल्याला? डब्ल्यू हो सर आत्ताच तर काढला तुम्ही, हां किती बेटा? 1 × 10⁶. एरिया माहिती का? नाही ना सर, एरिया असतं काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे? चला असो, एरिया आपल्याला दिलेला नाहीये. मग सर्वात आधी आपण काय करू, डिवाइड वाला मल्टिप्लायला जाईल आणि मल्टिप्लाय वाला डिवाइड लावून जाईल, खालचा वर वरचा खाली असा इथे हा लागा लक्षात. हो सर थोडं इकडे सरकवून घेऊ कारण आपल्याला लागेल ना थोडस आता. चला लक्षात बेटा. चला तर एक काम करतोय मी, डिवाइड वाला एरिया इकडे चालला जाईल आणि मल्टिप्लाय वाला 80 इकडे होऊन जाईल, म्हणजे असं होऊन जाईल ते आपल्याकडे. एरिया इज इक्वल टू 1 × 10⁶ अपॉन 80. किती आलं बेटा मग एरिया? सांगा सांगा एरिया, सांगा 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 एरिया सांगा. 1 × 10⁶ बाय 80, 12,500 आला बेटा एरिया. एरिया आला आपला 12,500 mm², हा झाला बेटा आपला एरिया, हा झाला बेटा आपला एरिया, ठीक आहे ना? चला असो, पण तुम्हाला एरिया काढायला लावला का? नाही सर, आम्हाला डायमीटर करायचं. चला डायमीटर काढता रे सर, एरिया फॉर्म्युलाकडे π/4d², ठीक आहे? चला असो, तर एरिया किती आला बेटा आपला? आत्ताच काढला आपण 12,500, 12,500 π/4 × डायमीटर आहे का? नाही ना सर. चला ठीक आहे, तर आता काय होईल बेटा? डिवाइड वाला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय वाला डिवाइड, खालचा वरती वरचा खालती, म्हणजे बघा बेटा हा 4 इकडे डिवाइडला होता, इकडे ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तो मल्टिप्लाय लावून जाईल, म्हणजे 12,500 × 4, आणि हा जो पाय इकडे मल्टिप्लायला होता बेटा इकडे येताना तो डिवाइड लावून जाईल. इकडे काय होईल बेटा मग? आपला d² इकडे काय होईल बेटा? आपला d². चला काढा बरं आन्सर आता, आणि आता डायरेक्ट काढायचं, आता मोठे झाले तुम्ही. 12,500 × 4 डिवाइडेड बाय पाय रे. चला तर हे आन्सर माझं आलेलं आहे d², मला जे आन्सर मिळेल ना ते मिळेल मला d², म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी, आलेल्या आन्सरला तुम्हाला काय टाकायचं आहे रूट, हे बघा अंडर रूटचा ऑप्शन दिसून हे दाबायचं आणि परत इज इक्वल दाबून द्यायचा, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे डायमीटर इज इक्वल टू 126.15, तर डी तुमचा आला पाहिजे 126.15 mm. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं बेटा, ठीक आहे? डन ना बेटा? हो सर. तर डायमीटर तर आपल्याला मिळाला, आता राहिला विषय डेल्टा एल चा, तर राहिला विषय डेल्टा एल चा, आता डेल्टा एल काढून घेऊ बेटा, आपण काय काढून घेऊ? डेल्टा एल. चला मग काय भाऊ, डेल्टा एलचा फॉर्म्युला काय असतो सर? तर मी तुम्हाला आताच सांगितलं होता पीएल अपॉन एई, पीएल अपॉन एई. आता पीच्या ऐवजी आपण काय वापरतोय? डब्ल्यू. काय वापरतोय आपण? डब्ल्यू, सुंदर सुंदर डब्ल्यू असा इथे. चला बेटा तर आपला फॉर्म्युला येऊन जाईल डब्ल्यू एल अपॉन एई, ठीक आहे? चला असो, आता डब्ल्यू 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 किती रे? हा डब्ल्यू आहे का आपल्याकडे? हो सर आहे सर. किती? 1 × 10⁶ आहे सर. ओके बेटा डन. लेंथ आहे का बेटा आपल्याकडे? हो सर लेंथ पण आहे आपल्याकडे. किती रे लेंथ? लेंथ आहे 2 × 10⁶ अपॉन. एरिया आहे का? हो सर एरिया पण आहे आपल्याकडे. एरिया आहे आपल्याकडे 12,500, 12,500. आणि कॅपिटल ई आहे का? हो सर कॅपिटल ई सुद्धा आपल्याकडे आहे. किती बेटा? 210 × 10³.
चला पण आता हे कॅल्शियम मध्ये टाकताना थोडं विचारपूर्वक व्यवस्थित टाका बेटा. मी जशी ब्रॅकेट देतो तशीच ब्रॅकेट द्या तुम्ही, अशीच्या अशी ब्रॅकेट द्या बेटा, अशीच्या अशी तुमचं उत्तर एक्झॅक्ट बरोबर येईल. एक्झॅक्ट डॉट आन्सर तुमचं कसं येईल बेटा, बरोबर येईल. चला मी करू का मग? हो सर, तुम्ही पण करा मी पण करतो. चला 1 × 10⁻³ मल्टीप्लाय बाय 2 × 10⁻³ बरोबर आहे. चला डिवाइडेड बाय 12,500 मल्टीप्लाय बाय 210 मल्टीप्लाय बाय 10⁻³ ठीक आहे, केलं सर्व. हो तर आपलं उत्तर जे आलेलं आहे बेटा डेल्टा आहे 0.7619 आलेलं आहे. मग डेल्टा एल आपल्याला आलेला आहे बेटा 0.76 mm. हा झाला बेटा आपला डेल्टा एल, हा झाला बेटा आपला चेंज इन लेंथ. तर आय होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. ठीक आहे ना, सोपन बेटा, जास्त काय असं कठीण वगैरे नाही ना. ठीक आहे ना, सोपन ना बेटा. चला ठीक आहे, तर आता आपण जाऊया थोडस पुढे. ठीक आहे ना, चला चला बघा रे बायांनो, पुढचं न्यूमेरिकल तुम्हाला काय म्हणायचा प्रयत्न करते. ठीक आहे ना, काय सांगायचा प्रयत्न करते. चला मी लिहून घेतो सुंदर असं आपलं गिव्हन, त्यानंतर लिहितो आपलं सुंदर असं टू फाइंड, आणि मग आपलं आपलं सोल्युशन. ठीक आहे ना, ठीक आहे सर. चला बघा बेटा, लक्ष द्या बघा. अ कास्ट आयरन लिंक ॲज शोन इन फिगर, एक लिंक तुम्हाला दिलेली बेटा, एक कास्ट आयरन ची लिंक तुम्हाला दिलेली आहे. इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट अ स्टेडी टेन्साइल लोड ऑफ 45 kN. ओ बापा, म्हणजे तो किती ट्रान्समिट करतो बेटा, 45 kN एवढा लोड तो ट्रान्समिट करतोय. म्हणजे लोड तुम्हाला दिलेला आहे 45 kN, लोड तुम्हाला दिलेला आहे 45 kN. ठीक आहे, फाइंड द टेन्साइल स्ट्रेस इंड्यूस इन द लिंक मटेरियल ऍट सेक्शन ए ए अँड सेक्शन बी बी. ओ बापा, आपल्याला टेन्साइल स्ट्रेस फाइंड आउट करायचा, सिग्मा टी फाइंड आउट करायचा, कुठं? ऍट ए ए अँड बी बी. आलं बेटा लक्ष तुम्हाला? म्हणजे ए ए या सेक्शनवर बघा, ए ए या सेक्शनवर आणि बी बी या सेक्शनवर, ठीक आहे ना, या दोन सेक्शनवर तुम्हाला टेन्साइल स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे ना, ठीक आहे सर. ऑल डायमेन्शन गिव्हन आर इन एमएम, ऑल डायमेन्शन आर इन एमएम. चला बघा बेटा, आता लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या रे भाऊ. चला बघा बाळांनो, आता या ठिकाणी सुरुवात करायची. मग ते किलो न्यूटन आपल्याला चालतच नाही, किलो न्यूटन चालतच नाही आपल्याला. मग किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये करा बेटा. कसं करता? तर किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 45 × 10⁻³ न्यूटन असं आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, डन. बाकी सर्व तर एमएम मध्ये दिलेलं आहे आपल्याला, डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. चला तर सर्वात आधी आपण विचार करू बेटा सेक्शन ए ए चा. आपण विचार करू सेक्शन ए ए. ठीक आहे ना, चला असू. आता सेक्शन ए ए तुम्हाला काय सांगतो रे बघा बेटा, सेक्शन ए ए तुम्हाला काय सांगतो? तर सर्वात आधी आपण सेक्शन ए ए चा एरिया काढून घेऊ. काय काढून घेऊ? एरिया. चला मग एरिया इज इक्वल टू सेक्शन ए ए का? हा, आपलं मला सांगा, रेक्टॅंग्युलर दिसतोय का? मला तर रेक्टॅंग्युलर दिसतो. तुम्हाला काय दिसतोय रे? बघा बेटा, हा दिसतोय का या ठिकाणी हा रेक्टॅंग्युलर? हा, तुम्ही असं येतो आपला, असं दिलं त्यांनी आपल्याला. हो सर, हा आपला ए ए आहे सर, हा काय आपला ए ए आहे सर. ओके, आता मला सांगा बेटा याची जी विड्थ आहे, विड्थ ही किती आहे आपली? 20 mm. ही किती बेटा? आपली 20 mm. आणि ही जी डेप्थ आहे बेटा, डेप्थ ही डेप्थ आहे आपल्याकडे 45 mm. बघा, दिसतंय तुम्हाला सर्वांना डेप्थ किती बेटा एवढी? ही आहे तुमची 45 mm. तर डेप्थ आहे आपली 45 mm. ठीक आहे, चला असो. तर बेटा मला सांगा रेक्टॅंग्युलर सेक्शनचा फॉर्म्युला काय असतो बेटा? बोला, बी इंटू डी. बी इंटू डी, बघा बेटा, आडवा बी असतो उभा डी असतो, लक्ष द्या बरा. आडवा बी असतो उभा डी असतो बेटा, हे लक्षात ठेवजा. आडवा बी उभा डी. डन डन सर, आम्हाला समजलं सर. ओके बेटा, आता पुढे लक्ष द्या. तर एरियाचा फॉर्म्युला आहे आपला बी इंटू डी. तर विड्थ किती आपली? विड्थ 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 किती रे? पुढे गेली रे ती. हा, 20 × 45 किती आलं बेटा? 900 आलं असेल, 900 mm² हे आलं बेटा आपलं एरिया, आलं बेटा आपलं 900 mm². ठीक आहे, 900 mm². चला मग आता एक काम करता का बेटा, स्ट्रेस काढून घेता का? हो सर, आम्ही काढून घेतो सर लगेच. चला सिग्मा ऑन लोड अपॉन एरिया, डब्ल्यू अपॉन एरिया. तर तुम्हाला डब्ल्यू दिलेला आहे बेटा 45 × 10⁻³.
45 इंटू 10 रेश पावर 3 आणि एरिया आपण आताच काढला बेटा किती आला आपला 900 करा बेटा किती आला 50 आला बेटा तो सिग्मा टी आला आलेला आपला 50 न्यूटन पर एमएम स्क्वेअर 50 न्यूटन पर एमएम चा स्क्वेअर तर हा झाला बेटा आपला टेन्साइल साईल स्ट्रेस ऍट सेक्शन नंबर ए ए सॉरी ऍट सेक्शन ए ए सेक्शन ए ए ला किती आला बेटा आपला 50 न्यूटन पर एमएम स्क्वेअर समजलं का बाळांनो तुम्हाला सर्वांना चला ठीक आहे आता पुढची गोष्ट काय आता पुढची गोष्ट आता आपल्याला बीबी सेक्शनवर काढायचं बेटा कशावर काढायचं आपल्याला बीबी या सेक्शनवर काढायचं आहे चालेल हो सर हे थोडस खतरनाक वाटतंय मला नाही हो सर तुम्ही इथं कशाला खतरनाक आहे ऍट सेक्शन बी बी बेटा मी आहे ना बेटा टेन्शन नाही घ्यायचं बेटा काळजी नाही करायची काहीच कठीण वाटू देणार नाही बेटा तुम्हाला मी सर्व एकदम छान छान सुंदर सुंदर पद्धतीने आपण घेत चालू चालेल ना बघा बेटा संपूर्ण सिलेबस आपला जो पण काही एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईनचा सिलेबस आहे बेटा एकदम प्रॉपर जबरदस्त पद्धतीने समजावू ठीक आहे ना आणि दुसरी गोष्ट की जे पण काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपल्याला घ्यायचे सर्व शेवटी सर्व म्हणजे जेवढं पण काय आहे ना सर्व घेऊन टाकेल मी काही सोडणार नाही काहीच सोडणार नाही डायरेक्टली ठीक आहे ना प्रॉपर तुमचं सर्व सिलेबस कम्प्लिशन होईल त्यानंतर तुमची रिव्हिजन सुद्धा प्रॉपर मी करून देईल काय की जे जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे पार्ट्स ते मी तुम्हाला रिवाइज करून देईल आणि लाईव्ह सेशन सुद्धा शेवटी शेवटी घेऊन टाकेल की तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आहे का जे जे डाऊट्स असेल ते तुमचे क्लिअर करून टाकेल बेटा ठीक आहे ना चला असो ऍट सेक्शन बीबी तर बीबी या सेक्शनवर आता आपल्याला बघायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला हे बघावं लागेल बापा असा दिलेला त्यांनी आपल्याला हॅचिंग पोर्शन राहून दिला होता म्हणजे या ठिकाणी असा एक छोटासा सर्क्युलर गोल आहे बेटा या ठिकाणी हा छोटासा हॉलो पोर्शन आहे हॉलो म्हणजे या ठिकाणी पोकळी बेटा पोकळ या ठिकाणी जागा आहे का सांगा बरं या ठिकाणी काय आहे का काही नाही बेटा ठीक आहे ना या ठिकाणी का आपली पोकळी बेटा ठीक आहे ना पोकळ जागा आहे तर आता मला सांगा याचा एरिया आपल्याला काढायचा आहे बेटा याचा एरिया आपल्याला काढायचा आहे मग आता कसा काढायचा सर याचा एरिया कसा काढायचा तर सर्वात आधी आपल्याला या डायग्रामचे तुकडे करावे लागेल बेटा या डायग्रामला आपल्याला समजून घ्यावं लागेल पहिले लक्ष द्या ही डायग्राम आहे ती आपली चला असो एवढं त्यांनी म्हटलेलं आहे आपलं 75 mm आणि एवढं त्यांनी म्हटलेलं आपलं 20 mm आणि एवढं त्यांनी म्हटलं आपलं 40 mm चला तर ते काय म्हणताय एवढाच एरिया काढायचा आपल्याला हा जो हॅचिंग पोर्शन आहे ना एवढ्याच पार्टचा आपल्याला काय काढायचा एरिया काढायचा आहे एवढ्याच पार्टचा आपल्याला काय काढायचा एरिया काढायचा आहे मग काय सर याचा बी आणि हा असेल डी आडवा बी उभा डी चला त्याचा आपण बी पहिले काढून घेऊ चला पहिले तर बी तर काढून घेऊ नंतर बघू तर आडवा काय असतो बेटा आपला बी असतो आडवा काय असतो आपला बी असतो तर बी 20 आहे ना तर बी किती आला बेटा आपला 20 mm बी किती आला बेटा आपला 20 mm हे तर समजलं सर आम्हाला विड्थ म्हणजे आडवी आडवी बाजू म्हणजे बी असते हे तर आम्हाला 20 mm हे तर आम्हाला समजलं आता डेप्थ किती येईन आता डेप्थ किती येईन तर आता मला सांगा या ठिकाणी मटेरियल आहे का रे हा जो मध्ये जो हॉलो पर्शन आहे आपलं खड्डा पडलंय ते आपलं ठीक आहे ना त्या ठिकाणी मटेरियल आहे का नाही म्हणजे आपल्याला फक्त एवढ्याच सेक्शन काढायचा आहे एवढाच सेक्शन काढायचा असतं बस मला सांगा एवढाचा डी सांगा फक्त एवढाचा डी म्हणजे हा अधिक हा एवढी बाजू अधिक एवढी बाजू फक्त एवढाच असेल आपला डी एवढाच असेल आपला डी बघा बेटा मी पुन्हा एकदा सांगतोय हे जे मटेरियल आहे आपलं या मटेरियलमध्ये हा जो मधला पार्ट आहे बेटा हा हॉलो आहे इथे मटेरियलच नाहीये म्हणजे आपल्याला जर डी काढायचा असेल तर हा ओव्हरऑल डी आपल्याला चालेल का नाही हा नाही चालणार का कारण इथे तर मटेरियलच नाहीये इथे आपलं मटेरियलच नाहीये म्हणजे हे सोडून आपलं बाकीच्यांचा आपल्याला काढायचं आहे बाकीच्याचा आपल्याला काढायचा आहे बाकीच्याची लेंथ आपल्याला काढायची बाकीच्याची डेप्थ आपल्याला काढायची ठीक आहे ना चला मग हे 40 सोडून द्या 75 मधून 40 सोडून द्या मग उरलेला काय असेल बेटा आपला डेप्थ उरलेला काय असेल बेटा आपला डेप्थ आला बेटा लक्ष तुम्हाला या 75 या 75 मधून जर तुम्ही 40 वजा करून टाकला या 75 मधून जर तुम्ही हा 40 वजा करून टाकला तर तुम्हाला मिळून जाईल तुमची डेप्थ तुम्हाला मिळून जाईल तुमची डेप्थ म्हणजे इन शॉर्ट बघा बेटा मी काय करतो आता हे थोडं थोडं समजलं असेल असं मला वाटतं ठीक आहे ना चला असो तर बी बेटा तुमचा 20 mm मी तुम्हाला दिलेला 20 mm आणि डी म्हणजे काय डी कसा येईल बेटा आपला ओव्हरऑल जो डेप्थ आहे तो डेप्थ कसा येईल बेटा माहिती आहे का तुम्हाला 75 - 40 आलं बेटा लक्ष तुम्हाला चला बघा मी करतो आता तर बघा बी आलेला आपला 20 mm आणि डेप्थ आलेला बेटा आपला डेप्थ केवढी बेटा या 75 मधून एवढी
आहे का? नाही, महिला वजा करून टाका बेटा, त्या ठिकाणी तो मटेरियलच नाही आहे, त्या ठिकाणी तो मटेरियलच नाही आहे. 75 - 40, ठीक आहे ना. चला असो, आपले हा झाला बेटा आपला उरलेला डेप. उरलेला डेप याचा आणि याचा ऍडिशन, याची आणि याची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन किती असेल आपली? बघा याची आणि याची, या दोघांची ऍडिशन, हॅचिंग पोर्शनची ऍडिशन किती असेल आपली? 5 mm. ठीक आहे ना. चला बी आला, डी आला, एरिया काढा. एरियाचा फॉर्म्युला काय होतो आपला? बी इंटू डी. बी किती बेटा आपला? 20. आणि डी किती बेटा आपला? 35. 35 × 70 700 mm². हा झाला बेटा आपला एरिया, हा झाला बेटा आपला एरिया. चला आता आपण स्ट्रेन सेल्स कसा काढतो बेटा? टेन्सर स्ट्रेस सिग्मा टी इज इक्वल टू हा लोड अपॉन एरिया, लोड अपॉन एरिया. तर लोड आलेला आहे बेटा, आपला लोड किती रे? तो लोड आहे आपला 45 × 10⁻³. लोड बेटा आपला 45 × 10⁻³. आणि एरिया किती रे बेटा आपला? एरिया कुठे गेला रे? एरिया, हा एरिया आताच काढला ना सर. काय सर तुम्ही पण 700 करा बेटा, पटकन करा बरं. न्यूटन पर mm², न्यूटन पर mm². तर हा झाला बेटा आपला याचा टेन्साईल स्ट्रेस, हा झाला बेटा सेक्शन बीबीचा टेन्साईल स्ट्रेस. ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला हे न्यूमेरिकल समजलं असेल. सेक्शन ए आणि सेक्शन बी दोघ सेक्शन टेन्साईल स्ट्रेस काढलेला बेटा. ठीक आहे ना. आणि असं नाही की तुमच्यासाठी नवीन आहे, मला माहितीये खोटनाक बोला. हा खोटनाक बोला सॉ मध्ये झाल्या बेटा तुमचं शेवटी शेवटी लिंकेजेस मध्ये. चला पुढचं एक्झाम्पल काय सांगतोय बघूया आपण. आता काही नवीन सांगतोय का? काही सांगतोय का? गिवन, त्यानंतर आपलं टू फाईंड. बाकी तुम्हाला कॉलेजमध्ये कोणी सांगणार नाही रे बेटा एवढं. कसं आहे हे कसं तुम्ही तुमच्यासाठी थोडा जीव तोडतोय बेटा मी. बघा बाळांनो, तुम्ही वाटलंच तर कम्पेअर करून घ्या तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांसोबत, किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ऑफलाईन क्लास वगैरे लावता ना त्या त्या ठिकाणी सर्वांसोबत कम्पेअर करून घ्या. आपल्या नोट्स कम्पेअर करा, न्यूमरिकल घेण्याची स्टाईल कम्पेअर करा. हे तर छोटे छोटे आहे बेटा, हे तर छोटे छोटे. ज्यावेळेस मोठे मोठे डिझाईन डिझाईनचे 10-10, 12-12 स्टेप वाले न्यूमरिकल सुरू होईल ना, तेव्हा बघा कॉलेजवाले असे धडाधड उडवतील डायरेक्टली, काही समजणार पण नाही तुम्हाला डायरेक्टली. त्याच्यामुळे सांगतोय टेन्शन घेऊ नका, एकदम छान छान साध्या साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. बिलकुलही टेन्शन घेऊ नका. फक्त एक सांगतो बायांनो, मी जेवढे पण न्यूमरिकल्स घेतोय ना हे वहीमध्ये प्रॉपर लिहा बघत बस, बाकी दुसरं काहीच नको आहे. थेरीच्या नोट्स सर्वांनी प्रिंटआउट काढून घ्या. बघा बेटा प्रिंटआउट तेच विद्यार्थी काढू शकतील जे ज्यांनी ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे. ठीक आहे ना. चला असो, तर तुम्ही फक्त बघू शकता, अभ्यास वगैरे करू शकता. ठीक आहे. चला असो, तर बघा रे बायांनो लक्ष द्या. गिवन कनेक्टिंग रॉड ऑफ द रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन इज सब्जेक्टेड टू मॅक्सिमम लोड ऑफ 65 kN. लोड दिला 65 kN, बाकी सर्व गेलं खड्ड्यात. ओ सर असं नका बोलून सर. ओके बेटा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. बघा बेटा एक कनेक्टिंग रॉड आहे, एक इंजिन आहे, तुम्हाला माहिती आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन माहिती आहे, त्या इंजिनचा कनेक्टिंग रॉड आहे बेटा. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यातलं जे स्टीम इंजिन आहे याच्यावर मॅक्सिमम लोड पडतोय 65 kN. याच्यावर मॅक्सिमम लोड पडतो बेटा 65 kN. डायमीटर ऑफ कनेक्टिंग रॉडचा डायमीटर आहे तुम्ही काढू शकता. ऍट द थिनेस्ट पार्ट इफ परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस इज 35 MPa. हे मी सॉल्व्ह करून देणार नाहीये, कारण बेटा हे तुम्ही सोप हे छोटं छोटं सोपं सोपं एकदा सिग्मा टी दिलेला आहे आपल्याला 35 MPa. चला सॉल्व्ह करशाल का? हो म्हणा, हो म्हणा, हो करशाल बेटा तुम्ही, एवढं करून घ्या बेटा. बघा काय करशाल, 65 kN रूपांतर करशाल 10⁻³ ने. कसं करशाल बेटा? असं करशाल बघा, 65 × 10⁻³ N. ठीक आहे. चला डन. आता बघा झालं न्यूटन मध्ये. एमपीए म्हणजे काय असतं बेटा आपला? न्यूटन पर mm² म्हणजे 35 × 10⁻⁴. नाही ना सर असं काय करता सर तुम्ही, 35 N/mm². ठीक आहे. एमपीए म्हणजे काय असतं बेटा आपला? न्यूटन पर mm² आणि डायमीटर काढायचा. चला तर सर्वात पहिले काय करशाल, सिग्मा टीचा फॉर्म्युला टाकशाल. काय फॉर्म्युला असतो आपला? डब्ल्यू अपॉन ए. पण एरिया नाही ना आपल्याकडे पहिले. हा ठीक आहे ना, मग चालतं ना ए. चला ठीक आहे, तर सिग्मा टी दिलेला आहे तुम्हाला 35, टाकून दिलं 35. डब्ल्यू दिलेला आहे, हो सर दिलेला आहे 65 × 10⁻³ दिलेला आहे सर. एरिया माहिती नाही ना सर. डिवाइड 65 × 10⁻³ अपॉन 35.
किती आला बेटा एरिया सांगा बरं, किती आला किती आला, बोला बोला बोला। 1857 चौठाव, 1857 चौठाव माहिती आहे तुम्हाला, क्रांतिकारी उठाव होता तो 1857। आणि एमपीएससीला त्याच्यास पुढे येतो, चला सिलेबस वगैरे, चला 1857.14 मायबाप राहिला नाही, युनिट राहिला नाही, एम एम स्क्वेअर युनिट म्हणजे त्यांचे मायबाप, ठीक आहे चला असो। तर हा झाला बेटा आपला एरिया। चला तर एरियाचा फॉर्म्युला काय असतो बेटा, एरिया एरिया इज इक्वल टू पाय बाय 4d² पाय बाय 4 × d चा स्क्वेअर। चला तर एरिया तुमचा आलेला बेटा 1857.14 इज इक्वल टू पाय बाय 4 × d चा स्क्वेअर। चला डिवाइड वाला 4 मल्टिप्लायला मल्टिप्लायला 1857.14 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय हाफ तो बेटा आपला खाली इज इक्वल टू काय आला बेटा आपला डी चा स्क्वेअर, इज इक्वल टू काय आला बेटा आपला डी चा स्क्वेअर। आय होप सो इथपर्यंत मला क्लिअर वगैरे झालं असेल, करा रे करा करा रे करा। 1857.14 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय पाय। हा आता हे जे आन्सर आलं असेल ते आलं असेल बेटा डी स्क्वेअरचं, पण आपल्याला डी स्क्वेअर एका नको नको नको, आपल्याला डी स्क्वेअर नको पाहिजे, आपल्याला पाहिजे फक्त फक्त छान छान सुंदर सुंदर डी। आलेल्या उत्तराला फक्त अंडर रूट टाका आणि इज इक्वल टू दाबा बेटा, तर तुम्हाला मिळून जाईल तुमचा सुंदर असा डी 48.62 mm। हा झाला बेटा तुमचा डायमीटर, हा झाला बेटा तुमचा डायमीटर। तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं। तर आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट न्यूमेरिकल कडे, ठीक आहे चला। हो सर तुम्ही बोलले तुम्ही सॉल्व करा, हे तर तुम्ही सॉल्व करून दिलं, ओके बेटा डन जाऊ द्या काही हरकत नाही। चला बघा तर तुम्हाला काय दिलंय बेटा, अ बापरे हे तर काहीतरी भलतंच टेन्शन आहे ना बेटा। चला गिवन, त्यानंतर आपलं टू फाइंड आणि पुढे बेटा आपलं सोल्युशन, ठीक आहे डन सर। आता बघा रे बायांनो, टू प्लेट्स ऑफ 16 mm थिकनेस, 16 mm थिकनेस, 16 mm थिकनेस दिलेली बेटा, मग मी लिहून घेतो थिकनेस दिलेली आहे 16 mm। पुढे आर जॉईन बाय डबल रिवेटेड लॅप जॉईंट, डबल रिवेटेड बापा, डबल रिवेटेड, दोन दोन रिवेटेड, डबल रिवेटेड लॅप जॉईंट, ठीक आहे चला। नंबर ऑफ रिवेट तुम्हाला दिलेले आहे 2। पुढे बघा बेटा, रिवेट्स आर 25 mm इन डायमीटर, रिवेटचा जो डायमीटर आहे तो आहे 25 mm। पुढे फाइंड द क्रशिंग स्ट्रेस इंड्यूस, क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सीके काढायचा आहे। इफ मॅक्सिमम टेन्साईल लोड ऑन द जॉईंट इज 48 kN, लोड दिलेला आहे 48 kN, आला बेटा लक्ष तुम्हाला, म्हणजे त्यांनी दिलेले बेटा डबल रिवेटेड लॅप जॉईंट, डबल रिवेट म्हणजे दोन दोन रिवेट त्यांनी असेल, दोन दोन रिवेट त्यांनी वापरले असेल बेटा, ठीक आहे ना। म्हणजे नंबर ऑफ रिवेट किती आले बेटा आपली 2, थिकनेस दिलेली बेटा प्लेटची 16 mm, 25 mm चा डायमीटर दिलेला रिवेटचा आणि 48 kN लोड त्यांनी टोटल दिलेला बेटा। आणि त्यांनी विचारले की क्रशिंग स्ट्रेस काढा, काढून टाकून विषय का आपल्यासाठी। चला पहिले एक काम करू रे, आपण काय करू या इंच आहे ना रूपांतर आपलं छान छान सुंदर सुंदर कन्वर्जन छान छान करून घेऊ, किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये करून घेतो, बस एकच आहे ना। कसं करता रे, किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं, ठीक आहे डन सर। आता पुढे लक्ष द्या बेटा, आता पुढे द्या, आता सर्वात आधी सिग्मा सिकेचा फॉर्म्युला कोण सांगेल रे, सिग्मा सिकेचा फॉर्म्युला आहे आपला डब्ल्यू अपॉन पाय डी टी एन, पाय डी टी एन, डब्ल्यू अपॉन पाय डी टी एन बरोबर ना बेटा। चला असू ठीक आहे, मग डब्ल्यू एक बेटा आपल्याकडे, हो सर डब्ल्यू आहे ना आपल्याकडे, किती पाहिजे तुम्हाला 48 × 10⁻³ बेटा आपल्याकडे डब्ल्यू। हा बोला बेटा पाय आहे का, हो माझ्याकडे पण आहे तुमच्याकडे पण आहे, इंटू डी, डायमीटर किती बेटा आपला 25, थिकनेस आहे बेटा आपल्याकडे, हो सर आहे ना, आणि नंबर ऑफ रिवेट्स किती बेटा आपल्याकडे 2 आहे। चला करा बेटा, आहे सोपं आहे ना, त्याला ब्रॅकेट देऊन द्या बरा, म्हणजे चुकणार आणि तुमचं बरोबर ना, काळजी बेटा तुमची सर्वांची, 48 × 25 × 16 × 2 19.09 सिग्मा सीके आला बेटा 19.0 न्यूटन पर एम स्क्वेअर, न्यूटन पर एम एम चा। इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल, इथपर्यंत तुम्हाला
वगैरे झालं असेल बाळांनो, तर ही झाली बेटा आपली क्रशिंग स्ट्रेस, ही झाली बेटा आपली क्रशिंग स्ट्रेस. डन, समजलं सर आम्हाला, समजलं सर, ठीक आहे ना. चला ठीक आहे, बघा पुढे आपण जाऊया पुढे. बघा बाळांनो हा फॉर्म्युला आपला क्रशिंग स्ट्रेसचा आपण शिकलो होतो मागे, ठीक आहे ना. चला तर पुढे जाऊया आता आपण. तर बघा रे बेटा काय दिलेलं तुम्हाला, मी लिहून घेतो गिव्हन. त्यानंतर आहे आपलं टू फाइंड, आणि त्यानंतर आहे आपलं सुंदर सुंदर सोल्यूशन. ठीक आहे, ओके सर, ठीक आहे सर, चालेल सर. बघा बेटा, अ जर्नल 25 mm इन डायमीटर. जर्नलचा डायमीटर दिलेला आहे 25 mm. हे काय नवीन आहे सर, सांगतो ना बेटा, टेन्शन ना घ्या. जर्नलचा डायमीटर दिला बेटा 25 mm, अँड सपोर्ट इन अ स्लायडिंग बिअरिंग हॅज मॅक्सिमम एंड रिॲक्शन 2.5 kN. लोड दिलेला आहे, एक सांगा, किलो न्यूटन, न्यूटन मध्ये लोडच असतो, डोक्याला ताण नाही घ्यायचा, हे ना येते का लक्षात, रिॲक्शन फिॲक्शन फोर्स बी सर्व लोडचा प्रकार आहे, येते का लक्षात, हो सर. चला तर दिलं तुम्हाला 2.5 kN, ठीक आहे ना. ॲज्युमिंग द अलोएबल प्रेशर 5 N/mm², अलोएबल प्रेशर दिलं रे आपल्याला 5 N/mm², ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिलं बेटा बिअरिंग बिअरिंग प्रेशर पीबी म्हणा किंवा चालतं किंवा मी असं पण म्हणतो. बघा तुम्हाला आठवतो ना मी असं, बघा दोन दोन लिहिलं, बघा पीबी लिहिला होता, बघा पीबी बिअरिंग प्रेशर म्हणायचं, बघा आठवतो तुम्हाला, बिअरिंग प्रेशर म्हणजेच बिअरिंग स्ट्रेस, बिअरिंग प्रेशर म्हणजेच बिअरिंग स्ट्रेस बेटा, ठीक आहे ना. फाइंड द लेंथ ऑफ स्लाइड, अरे हा हा किती दिलेला आहे, हा दिलेला अलोएबल 5 N/mm², ओके 5 N/mm², 5 N/mm². चला ठीक आहे. फाइंड द लेंथ ऑफ स्लाइडिंग बिअरिंग, लेंथ विचारली, काय विचारली आपल्याला, लेंथ विचारलेली, स्लाइडिंग बिअरिंगची काय विचारली आपल्याला, लेंथ विचारली, ठीक आहे ना. बघा हे असं जर्नल असतं, बघा तुम्हाला आठवतं का अशी एक डायग्राम आपण काढली होती, याच्यामध्ये आपण एक बिअरिंगचा काढला होता, असं आपण काही केलं होतं, आठवतो का काही, याला लेंथ म्हणायचो आपण, नंतर याला आपण डायमीटर म्हणायचो, आठवतं का, बिअरिंग मध्ये बिअरिंग प्रेशर शिकले तुम्ही, बिअरिंग स्ट्रेस शिकले तुम्ही, localized compressive stress between the two mating parts of the same machine and they having relative motion between them such that some stresses are induced in the body, these stresses is known as bearing stress. शिकले होते का असं आपण, शिकले होते सर, आम्ही थोडं विसरून गेले होते, पण आता तुम्ही जे बोलले ना असं वाटत होतं की काहीतरी मंत्र बिंत्र चालू आहे, पण नाही बेटा ही आपली बिअरिंग स्ट्रेसची डेफिनेशन होती, ठीक आहे ना. चला असो, किलो न्यूटनचं न्यूटन करून घ्या, 2.5 × 10⁻³ N, ठीक आहे. चला आता लक्ष द्या बेटा, पुढे लक्ष द्या, आपला फॉर्म्युला काय होता रे बेटा बिअरिंग प्रेशरचा, याला तुम्ही पीबी म्हणा किंवा सिग्मा बी म्हणा, काही पण म्हणा बेटा तुमची इच्छा. तर आपला फॉर्म्युला होता लोड अपॉन L×D, असा आपला फॉर्म्युला होता, ठीक आहे ना. तर बिअरिंग प्रेशर किंवा बिअरिंग स्ट्रेस तुम्हाला दिले बेटा 5 = लोड माहिती का, हो सर, 2.5 × 10⁻³ अपॉन एल माहिती का बेटा, नाही ना सर, डी माहिती का, हो सर, किती बेटा 25. चला आता बघा बेटा, बिअरिंग स्ट्रेस आपल्याकडे होती 5 टाकून दिली, लोड आपल्याकडे होता, हो टाकून दिला, लेंथ होती, नाही सर 30 तर काढायची होती, टाकून दिली, डायमीटर होता, हो 25 टाकून दिला. तर आता काय होईल, हा डिव्हाइड वाला जो एल आहे ना इकडे जाताना मल्टिप्लायला जाईल आणि मल्टिप्लाय वाला 5 इकडे जाताना डिव्हाइडला होईल बेटा. बघा खालचा वर ए, वरचा खाले, याची आत्मा याच्यात, याची आत्मा याच्यात, वम फट स्वाहा. चला एल इज इक्वल टू 2.5 × 10⁻³ अपॉन 5 × 25, ठीक आहे ना. चला करता का मग, हो सर, 2.5 × 10⁻³ वीस आला बेटा, 20 इथे आला बेटा, 20 लेंथ तुमची आलेली बेटा 20 mm, 20 mm. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, ठीक आहे ना, ठीक आहे ना, डन बेटा, हे डाऊट आहे तुम्हाला इथपर्यंत, चला ठीक आहे. पण तुम्हाला सर्वांना हे पण माहिती आहे की आज आपण काय झूम करतो, लेंथ इज इक्वल टू 1.25 times ऑफ डायमीटर, तर ही पण काढून घ्यायची अशी, 1.25 times ऑफ डायमीटर किती बेटा आपला 25, काढून दोघी दोघी काढून घ्यायचे, हे तुम्हाला सांगेल मी, हे केव्हा लागतं, डिझाईनच्या वेळेस लागेल बेटा तुम्हाला, 1.25 times ऑफ डायमीटर 31.25, ठीक आहे ना.
आय होप सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. बघा बानो, हे तर आपला फॉर्म्युला नाही झालं, पण हे झालं बेटा आपलं याला आता रिलेशन, कोरिलेशन, याला काय म्हणतात इम्पेरिकल रिलेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात इम्पेरिकल रिलेशन. तर बघा आपल्याला फॉर्म्युलाने सुद्धा काढायची आहे आणि इम्पेरिकल रिलेशन नुसार सुद्धा काढायची बेटा. आलं लक्षात? आता याच्यापैकी कोणती सिलेक्ट करायची, काय करायचं, कसं करायचं, हे सर्व जे सर्व तुम्हाला जस आपला डिझाईन चालू होईल ना चॅप्टर नंबर 2 वगैरे, त्यास तुम्हाला सर्व काही समजून जाईल बेटा. ठीक आहे ना? आय होप सो आजची संपूर्ण न्यूमेरिकल तुम्हाला सर्व काही क्लिअर वगैरे झालं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.